मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो अनिवार्य विषय चाइल्डहुड अँड अप बालपण आणि वय वा या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेठ श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे ही दुसरी प्रश्नपत्रिका या विषयाची मी आपल्या चॅनलवर अपलोड करीत आहे चला तर पाहूया चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप बालपण आणि वाढते वय या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका सुरुवातीला दिलेली माहिती विषयाचं नाव त्या ठिकाणी वाचून घ्या विषयाचं नाव या ठिकाणी दिलेलं चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप बालपण आणि वाढते वय तीनशे क्रमांकाचा पेपर आहे बी एड सी सी थ्री झिरो वन मॅक्झिमम मार्क्स पंच्याहत्तर टाईम ड्युरेशन थ्री एव्ह सी बी सी एस पॅटर्न सुरुवातीला सूचना दिलेल्या असतात त्या वाचा सूचना वाचणं आवश्यक आहे नोट बी फर्स्ट क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर टू टू फोर एनी टू थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर फाय टू सॉल्व एनी टू फोर्थ ऑल क्वेश्चन्स हैव इक्वल मार्क्स मराठीमध्ये प्रश्न क्रमांक एक अनिवार्य दुसरी सूचना प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तिसरी सूचना प्रश्न क्रमांक पाच ते सात पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा आणि चौथी सूचना सर्व प्रश्नांना समान गुण आहेत याहून आपल्या लक्षात असं येते की एकूण पाच प्रश्न आहेत पाच प्रश्नामधले त्या ठिकाणी पहिला प्रश्न तर कंपल्सरी अनिवार्य असणारे आणि दुसरा तिसरा चौथा याच्यापैकी कोणतेही दोन आणि पाचवा सव्वा सातवा याच्यापैकी कोणते दोन तुम्हाला सोडवायचे आहेत तर चला तर पाहूया प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय पहिला प्रश्न असा आहे की राईट शॉर्ट नोट्स ऑन टिपांवर हा प्रश्न असतो पहिला प्रश्न राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि थ्री पंधरा मार्कासाठीचा हा प्रश्न आहे पहिली टीप आहे इमोशनल इंटेलिजन्स व्हिज्युअल लर्निंग स्टाईल दुसरी तिसरी आहे कल्चरल ऑर्गनायझेशन चौथी आहे एज्युकेशनल इम्प्लिकेशन ऑफ फॅमिली आणि पाचवी आहे इड इगो अँड सुपर इगो मराठीमध्ये ह्या कोणत्याही तीनवर भावनिक बुद्धिमत्ता शैली सांस्कृतिक संघटना कुटुंबाचे शैक्षणिक महत्त्व एदाम अहम व पराहम तर साधारणपणे हा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे तर पंधरा मार्क या ठिकाणी आहेत पहा म्हणजे याचा अर्थ आणि थ्री सोडवायचेत म्हणजे प्रत्येक टीप ही पा साधारणपणे पाच मार्काला असणारे त्रिक पंधरा तर प्रत्येक टिप ही साधारणपणे एक ते दीड पेजेस लिहिणं तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे तर हा टिपांचा प्रश्न अनिवार्य आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर टू काय तो पहा विच चिल्ड्रन आर कॉल्ड एक्सेप्शनल चिल्ड्रन एक्सप्लेन ब्रीफली एक्सप्लेन ब्रीफली टाईप्स ऑफ एक्सेप्शनल चिल्ड्रन पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे असाधारण बालके कोणत्या बालकांना म्हणतात असाधारण बालकांचे प्रकार व वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा हा निबंधवजा जो प्रश्न आहे हा निबंधवजा प्रश्न तुम्हाला साधारणपणे या प्रश्नाचं उत्तर अडीच ते तीन पेजेस लिहिणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी एक्सेप्शनल चिल्ड्रन म्हटल्यानंतर तुम्हाला गायडन्स अँड कौन्सिलिंगच्या पुस्तकामध्ये किंवा शैक्षणिक मानसशास्त्राच्या बालमानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री

व्यवस्थितपणे त्या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचे अशा टाईपचे प्रश्न सोडवणं आवश्यक असतं कारण याच्यामध्ये थिंकिंग त्या ठिकाणी जास्तीत जास्त होते आणि हाय लेवलचा क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला समाजशास्त्राच्या पुस्तकांची शैक्षणिक समाजशास्त्रांच्या पुस्तकांची मदत होईल विशेषतः मबा कुंडलेंचं जे शैक्षणिक समाजशास्त्राचं पुस्तक आहे किंवा श्रीविद्या प्रकाशनाची इतर जी शैक्षणिक समाजशास्त्राची पुस्तकं आहेत त्याचा उपयोग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी होईल त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर व्हॉट इज मेन बाय डेव्हलपमेंट डिस्कस द प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट विकास म्हणजे काय विकासाच्या तत्वांची चर्चा करा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे आणि साधारणपणे विकास वाढ ह्या सगळ्या टर्म्स ह्या सायकोलॉजिकल आहे मानसशास्त्री आहेत तर शैक्षणिक मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल उत्तर सूची तयार करताना इतर संदर्भ पुस्तकांचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकं वापरली तर तुम्हाला चांगलं उत्तर त्या प्रश्नाचं तयार करता येईल त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह ॲडोलसन्स इज द पिरियड ऑफ स्टॉम अँड स्ट्राईफ डिस्कस द स्टेटमेंट विथ क्रिटिसिझम कुमार अवस्था म्हणजे वादळी अशांततेचा काळ होईल या विधानाची चिकित्सक चर्चा करा या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राच्या पुस्तकांची मदत होईल विशेषतः सुरेश कर करंदीकरांचं सुरेश करंदीकरांचं जे पुस्तक आहे मानसशास्त्राचं तर त्या पुस्तकाची मदत तुम्हाला या ठिकाणी होऊ शकते त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स वॉट इज मिन बाय मास मीडिया एक्सप्लेन द एज्युकेशनल इम्पॉर्टन्स ऑफ न्यूजपेपर्स अँड रेडिओ पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे संपर्क साधने म्हणजे काय वृत्तपत्रे आणि आकाशवाणी यांचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करा तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला महबा कुंडलेंचं शैक्षणिक समाजशास्त्राचं पुस्तक उपयोगाला येईल विशेषतः नवीन जे एडिशन आलेलं असेल त्या नवीन एडिशनची तुम्हाला याच्यामध्ये मदत होईल त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन टेक रिव्ह्यू ऑफ द गव्हर्मेंट फॅसिलिटीज दॅट आर गिव्हन टू इंडियन स्टुडंट्स फॉर देअर डेव्हलपमेंट पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या विकासासाठी ज्या शासकीय सुविधा दिल्या जातात त्यांचा आढावा घ्या याच्यासाठी सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्राची आणि विशेषतः इंटरनेटवरील माहितीची गव्हर्मेंटच्या ज्या काही वेबसाईट्स आहेत त्यांची माहिती त्यावरची माहिती तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी उपयुक्त ठरेल तर अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत निबंधवजा या निबंधवजा प्रश्नांचं उत्तर अडीच ते तीन पेजेस लिहिणं गरजेचं आहे तर गरजे है। दुसरा तिसरा चौथा आहे यापैकी तुम्हाला कोणतेही दोन सोडवायचे आहेत आणि पाचवा सव्वा सातवा यापैकी कोणतेही दोन सोडवायचेत आणि पहिला प्रश्न अनिवार्य असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण चाल्डहूड अँड गोइंग अप या विषयाची दुसरी नमुना प्रश्नपत्रिका पाहिली बेस्ट ऑफ लक थँक्स बेस्ट विशेष सबस्क्राईब करा आणि शेअर करा